नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा येथे एकाच दिवशी दोन अपघात. मोटरसायकल व टमटमची धडक. वडनेर येथील एक जण ठार तर टमटम पलटी झाल्याने परंडा येथील 14 वर्षीय ओम काळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू. या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडबाकुट्टी मशीन परंडा व श्री शारदा बुक एजन्सी डेपो छत्रपती शिवाजी चौक परंडा. अमजद ऑटो सर्व्हिस मोटरसायकल गॅरेज परंडा. खर्डेकर सराफ समर्थ ज्वेलर्स एसटी स्टँड जवळ परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा शहरात अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून परंडा न्यायालयासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार ठार झाला आहे तर सीना कोळेगाव प्रकल्प कार्यालयासमोर झालेल्या अपघातात 14 वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना 15 जून रोजी दुपारी घडली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की वडनेर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामा गुलाब गायकवाड यांच्या मोटरसायकलला परंडा न्यायालयासमोर मालवाहतूक टमटमची धडक बसल्यानं रामा गायकवाड वय 55 वर्ष गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केलं. टमटम चालक अपघातानंतर पसार झालाय. पोलिसांनी पंचनामा करून टमटम ताब्यात घेतला आहे. अपघाताची माहिती मिळताच वडनेरच्या ग्रामस्थांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर अपघाताच्या दुसऱ्या घटनेत पाण्याचे जार वाहतूक करणारा टमटम परंडा बार्शी रोडवरील सीना कोळेगाव कार्यालयाजवळ पलटी झाला. या अपघातामध्ये ओम दादासाहेब काळेवय 14 वर्ष राहणार परंडा हा गंभीर जखमी झाला होता. ओमचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ओम काळे यास बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर पडवळकर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.